तो दिन त्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तो अवधूता सत जननाथा शल्य विघाता श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने ना आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आहे अमावस्या तर आज आपल्याला उमऱ्यावर तीन वस्तू जाळायच्या हा व्हिडिओ कालचा तुम्ही पाहिला नसेल अजूनही बघा खूप प्रभावी उपाय आहे एक प्रश्न वारंवार येत आहे की उमऱ्यावर कोणती मोहरी जाळायची तर उमऱ्यावर पिवळी मोहरी आपल्याला जाळायची आहे तो व्हिडिओ बघितला नसेल कालचा व्हिडिओ अवश्य जाऊन बघा आता आज आहे अमावस्या आता अमावस्या तशी तर चार साडेचारपर्यंत संपते मात्र अमावस्या ज्या दिवशी असते त्याच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत अमावस्या गृहीत धरली जाते त्यामुळे तुम्हाला आज कोहळा बांधायचा कसा ज्यांनी नसेल बांधला किंवा चुकीच्या पद्धतीने बांधला असेल तर अवश्य आज घराबाहेर कोहळा बांधा आज नाही शक्य झालं काही कारणाने तर तुम्ही शनिवारी सुद्धा कोणत्याही का कोहळा बांधू शकता हिंदू धर्मामध्ये कोहळा बांधण्याचे परंपरा ही फार जुनी आहे तसं तर मलाही माहीत आहे की हे कोहळा जसा घराबाहेर बांधतात तसा हा खाण्यास देखील अत्यंत पौष्टिक असतो मात्र काही पारंपरिक रीतिरिवाज आहेत की आपण हा दारामध्ये बांधतो आणि यामध्ये मी आपण आपले शास्त्र जोडण्यापेक्षा खरंच पूर्वीच्या लोकांना ह्यातील नक्कीच जास्त काहीतरी माहीत असेल म्हणून त्यांनी काळी बाहुली बांधणे किंवा हे जे कोहळा बांधणे या गोष्टी आहेत त्या रीती परंपरा लिंबू मिरची बांधणे या चालू केल्या शास्त्राबरोबरच म्हणजे स्टडीतून जर आपण बघितलं तर लिंबू मिरचीच्या तिखट आणि उग्र वासाने घरामध्ये कोणतेही कीटक किटाणू सुद्धा येत नाहीत असं म्हटलं जातं काळ्या भाऊरी बाहुली जे असते त्याच्यावर चिलट डास जास्त प्रमाणात बसतात आणि ते घरात येण्यापासून वाचतात असंही म्हटलं जातं म्हणजे जरी तुम्ही धार्मिकदृष्ट्या बघत नसाल कोड़ा कोड़ा तर तुम्ही शास्त्रीय दृष्ट्या म्हणजे अभ्यासाच्या बाजूने सुद्धा ह्याला रिझन्स आहेत आता आजचा विषय आहे कोवळा बांधणे कोवळा हा घराबाहेर जर आपण बांधला तर आपल्या घरापासून नजरदोष वास्तुदोष दुष्टशक्ती वाईट विचार वाईट विचार घेऊन आपल्यापर्यंत घरात येणाऱ्या माणसांचे विचार तिथंच थांबतात म्हणूनच घराच्या बाहेर दिसेल असे घराच्या मध्यभागी दरवाज्याच्या बाहेर आपल्याला कोहळे बांधायचे आहे काही ठिकाणी घरात देखील कोहळे बांधण्याची पद्धत आहे मात्र जास्तीत जास्त म्हणजे माणसे म्हणजे जास्तीत जास्त लोक ह्याला घराबाहेर बांधणंच प्रिपेअर करतात त्यामुळे मी आज तुम्हाला घराबाहेर कसा बांधायचा याच्याबद्दलच माहिती देणार आहे सर्वप्रथम तुम्हाला कोणत्याही शनिवारी किंवा अमावस्येला तुम्हाला कोहळा घरी घेऊन यायचा आहे कोहळा घरी आणताना त्याला देठ आहे ना हे नक्की तपासायचं आहे कोहळा आणताना व्यवस्थित पिशवी त्याला पाय वगैरे लागणार नाही अशा पद्धतीने आणायचा आहे कोहळा घरी आणल्यानंतर त्याला स्वच्छ पाण्याने धुवायचा स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला तो देवासमोर एखाद्या पाटावर वस्त्र घालून त्याच्यावर ठेवायचा आहे कुंकू गंध किंवा चंदन याने तुम्हाला कोवळ्याच्या दोन्ही साइडला ओम लिहायचे आहे दोन्ही साइडला ओम लिहायचे आहे आणि दोन्ही साइडला या कुंकू गंध किंवा चंदन याने एक एक स्वस्तिक काढायचे आहे त्यानंतर काजळाने याच्या चारही बाजूंना एक एक रेश ओढायची आहे काजळ हाताने ओढा बोटाने म्हणजे कशाने तुम्हाला काढीने कशाने ही एक एक रेश काजळाची तुम्हाला ओढायची आहे काजळामुळे आणि या सगळ्यामुळे तुमच्यापर्यंत वाईट शक्ती येणार नाहीत आणि कोहळ्यातच मुळात ती शक्ती असते जी तुमच्यापर्यंत कोणतीही निगेटिव्हिटी पोहोचवणार नाही आता हे सगळं ह्याच्यावर ओम स्वस्तिक हे सगळं झाल्यानंतर तिथेच तो ठेवायचा आहे त्याला गंध फूल अक्षता वाहून त्याची पूजा करायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की आमच्या घरापर्यंत कोणतीही निगेटिव्हिटी वाईट शक्ती दुष्टशक्ती जे काही असेल जे काही वाईट असेल ते आमच्या घरापर्यंत येऊ नये ते बाहेरच्या बाहेरच परत जावे अशी या कोहळ्याला प्रार्थना करून नंतर हा लाल कपड्यामध्ये कोहळा बांधून तुम्हाला घराच्या बाहेर मध्यभागी किंवा मध्यभागी जागा नसेल तर उजव्या हाताला हा कोहळा बांधायचा आहे काही वेळेस कोहळा बांधल्या दिवशी दुसऱ्या दिवशी सुद्धा खराब होतो अशा वेळेस घाबरून जायचं नाही किंवा चिंता करायची नाही असं म्हटलं जातं की सगळ्या दुष्टशक्ती त्यानं त्याच्या ते अंगावर घेतल्या कोहळ्याच्या त्यामुळे तो खराब झाला अशा वेळेस तो काढून लगेचच कचऱ्याच्या डब्यात टाकावा ते लाल कापड धुवून घ्यावे आणि येणाऱ्या कोणत्याही शनिवारी लगेच तुम्हाला कोहळा दुसरा आणायचा आहे आता पुढील अमावस्येपर्यंत जर त्याला काही झालं नाही तर तुम्हाला त्याची काहीच बदलण्याची गरज नाही काही लोक प्रत्येक अमावस्येला सुद्धा हे बदलतात हे सुद्धा करणे चांगले आहे मात्र दिवाळी अमावस्या किंवा सोमवती अमावस्या शनी अमावस्या अशा वेळेस मात्र हा अवश्य बदलावा भले तो खराब झालेला असो किंवा नसो क हा जो खराब झालेला आहे तो कधीही पाण्यात टाकू नये तर तो कचऱ्यातच टाकावा खराब जरी झाला नाही कोहळा तरीही पाण्यात विसर्जन करू नये तो कचऱ्यातच टाकावा आता हा कधी बांधावा तर कोहळा नेहमी सूर्यास्तानंतर बांधावा आता तु बऱ्याच जणांचे प्रश्न येतील की आस्तर अमावस्या संपतीये मी सांगितल्याप्रमाणे अमावस्या ही दुसऱ्या दिवशीपर्यंत धरली जाते त्यामुळे आज संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुम्ही हा कोहळा बांधू शकता घरातील भांडणे नजर दुष्ट दुष्टशक्ती या सगळ्यापासून तुमचा उत्तम दिशा उत्तमरित्या ह्याच्यातून तुमची सुटका होते नवचंडी जेव्हा होम घरामध्ये केला जातो नवचंडी होम बऱ्याच जणांना माहित असेल वर्षातून एकदा किंवा चार वर्षातून एकदा जरी नवचंडी होम घरामध्ये केला स्वतःच घर असेल तर, तर अत्यंत शुभ फल देणारा हा नवचंडी असतो यामध्ये या, या कोहळ्याला छोटस असं राक्षसाचं रूप देऊन म्हणजे नटवून काळ्या काळ्या यांना त्याचं रंगवून त्याचा बली दिला जातो की सगळ्या दुष्ट शक्तींचा नाश होऊ दे इतका अगदी नवचंडी होम मध्ये सुद्धा याला महत्व आहे म्हणजे नक्कीच काहीतरी याच्या माग शास्त्रीय कारण दडलेलं आहे म्हणून अवश्य कोहळा तुमच्या इथे काळी बाहुली मिळत असेल तर मोठी काळी बाहुली उलटी मानण्यास हरकत नाही यात कुठलंही अंधश्रद्धा आहे असं नाही ह्या पूर्वापार परंपरा चालत आलेल्या आहेत तुम्ही कितीही मोठे बंगले सुशिक्षित घर कुणीही बघा बाहेर कोहळा हा तुम्हाला दिसणारच कारण प्रत्येकाला वाटतं की माझ्या मुलांना नजर लागू नये माझ्या घराला नजर लागू नये माझ्या चा घरातल्या माणसांचं आरोग्य चांगलं राहावं कुठूनही लांबून येत असताना त्यांच्यावर कोणत्याही दुष्टशक्ती हावी होऊ नयेत आणि हाच आपला प्रयत्न असतो म्हणून आपल्याला हे करायचं आहे कोणाचंही वाईट व्हावं या हेतूनं कुठलाही केलेला उपाय कधीच कामी येत नाही मात्र स्वतःचं चांगलं व्हावं या बाबड्या ज्या कल्पना असतात ते केलेले उपाय शंभर टक्के आपल्यासाठी फलदायी ठरतात आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ज्या कुणी श्रीयंत्र कुबेर यंत्र रुद्रयंत्र ह्याची ऑर्डर दिलेली आहे त्या कुणीही काळजी करू नका तुमचे कोणत्याही प्रकारचं नुकसान इथं होणार नाहीये तर विश्वासानं थोडा उशिरा मात्र तुमच्यापर्यंत प्रत्येक वस्तू पोचतील याची जबाबदारी माझी आहे श्री स्वामी समर्थ